नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो बघा आजच आलेली ही माहिती आहे आणि आजच आलेली नवीन अपडेट आहे मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात आपल्याला रोज काही ना काही नवीन अपडेट भेटत आहेत आणि संपूर्ण जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे ती मी करत आहे तर बघा मित्रांनो आता आज आलेली अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आरोग्य विभाग भरती संदर्भात तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे मी समजून सांगणार आहे मित्रांनो ही माहिती जी आहे तुम्हाला अगोदरच मी सांगत होतो परंतु थोडा बिझी असल्या कारणाने व्हिडिओ मी आता बनवत आहे ठीक आहे परंतु मी तुम्हाला नीटपणे समजून सांगणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही आजचा हा व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा बघा मित्रांनो नवीन जी माहिती समोर आलेली आहे पेपरफुटीचे कारस्थान गायकवाडच्या घरी शिजले मित्रांनो पेपर फुटीचे कारस्थान जे आहे गायकवाडच्या घरी शिजले आहे आता हा गायकवाड कोण आहे काय काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया मित्रांनो आता गायकवाड कोण आहे बघूया संपूर्ण डिटेल्स आलेले आहे आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेचा जो पेपर फोडण्याचे कारस्थान आहे अनिल दगडू गायकवाड मित्रांनो बघा अनिल दगडू गायकवाड व एकतीस आहे रानार किनगाव वाडी तालुका अंबड जिल्हा जालना मित्रांनो जिल्हा जालन्यातील हा अनिल दगडू गायकवाड आहे तर या गायकवाडच्या इथे बघा गायकवाडच्या कारस्थान म्हणजे गायकवाडच्या घरी शिजले होते हे कारस्थान पेपरपुडीचे पुढे बघा मित्रांनो याच्या घरी शिजल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे म्हणजे याच्या घरी संपूर्ण जो पेपर पेपरपुढीचं प्रकरण आहे ते इथूनच मार्गी आलेलं असल्याचं पोलिसांनी आता खुलासा केलेला आहे पुढे बघा हस्तलिखित पेपर टेलिग्राम या ॲपद्वारे यापूर्वी अटकेत असलेल्या विजय मुराडे यास पाठवण्यात आल असल्याची माहिती सहाय्यक सहकारी सहाय्यक सरकारी वकील विजय सिंग जाधव यांनी न्यायालयाला या दिली मित्रांनो बघा जो विजय मुराडे होता मित्रांनो तर यास पाठवलेले होते म्हणजे टेलिग्रामद्वारे याला पाठवलेले होते आणि पुढे बघा जे सहाय्यक सरकारी वकील आहेत सिंह जाधव यांनी न्यायालयाला ही माहिती दिलेली आहे न्यायालयाने गायकवाडास या सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे मित्रांनो गायकवाडाला सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे ठीक आहे पुढे बघा गायकवाड याने चौकशी दरम्यान पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याने तो सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता आहे गुन्ह्याचे काटकास् काटकारस्थान गायकवाड्याच्या घरी शिजते आणि शिजले होते आणि यावेळी विद्यार्थ्यांची मूळ शैक्षणिक तसेच अन्य कागदपत्रांची फाईल मोराडे यास आरोपीने दिल्याने दिल्याचे गायकवाड यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो इथे संपूर्ण माहिती आलेली आहे त्यांच्याविषयी तर बघा संपूर्ण जे प्रकरण आहे मित्रांनो हा जो गायकवाड आहे अनिल गायकवाड याच्या घरी शिजले होते मित्रांनो संपूर्ण पेपर फुडीचे कारस्थान आणि जो एक होता त्याच्यामध्ये विजय मुराडे याला त्याने टेलिग्रामद्वारे पाठवलेली होती संपूर्ण खुलासा सरकारी वकिलाने केलेला आहे आणि सात दिवसासाठी म्हणजे सॉरी सात डिसेंबरपर्यंत सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी त्या गायकवाडाला सुनावलेली आहे पुढे बघा मित्रांनो काय माहिती आहे पुढे बघूया आपण आता माहिती काय आहे जी जप्त क जी जप्त करायची आहे अखेरीस याखेरीज गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड एड, ॲडव्होकेट जाधव यांनी केली न्यायालयाने ती मान्य केली मित्रांनो आणि राज्य आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी एकतीस ऑक्टोंबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती या परीक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली होती या प्रकाराद्वारे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती या प्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रवींद्र कारेगावकर वय एक्कावन्न यांनी फिर्याद दिली त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणूक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिदृष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध कर करण्याबाबतच्या अधिम अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे बघा मित्रांनो संपूर्ण जी कार्यवाही ह्या आहे ती झालेली आहे तर परीक्षेमध्ये जो पेपरफुटीचं कारस्थान झालेलं होतं ते गायकवाड्याच्या घरी झालेलं होतं आणि त्याविषयी ते त्यांनी माहिती दिलेली आहे अखेर त्याला पोलीस कोठडीही सुनावलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघा विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे आणि असं व्हायला नको पाहिजे म्हणजे कारण मित्रांनो बघा आता खूप विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देत असतात आणि असा जरी प्रकार झाला तर खूप विद्यार्थी ते नाराज होतात आणि म्हणजे हे एक प्रकारे चुकीचं आहे आणि याच्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तर जे पैसे भरून मोकळे होऊन जातात त्यांचं तर काही नाही परंतु आपले गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन जातं असं व्हायला नको पाहिजे आणि अशांना पोलीस कोठडी ही झालीच पाहिजे जे जे या आरोग्य विभाग भरतीमध्ये असे इन्व्हॉल्व होते म्हणजे ज्यांनी ज्यांनी पेपरफुटीमध्ये मदत केलेली आहे अशा सर्वांना पोलीस कोठडी ही सुनावली पाहिजे मित्रांनो माझं मत आहे तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात ही महत्वपूर्ण बातमी आलेली होती संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे मी समजून सांगितलेली आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो आणि त्या घंटीच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नारती सिलेक्ट करा तेव्हा तर पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील